तेव्हा बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये काही काळासाठी वीज पुरवठा खंडित झाला, तिथली लाईट गेली, व्हेंटिलेटर्स बंद पडले, त्यामुळे व्हेंटिलेटर अभावी तडफडणारा एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर सुरू झाले आरोप प्रत्यारोप. दुर्दैवानं त्या व्यक्तीचा मृत्यू देखील झाला. नेमकं काय काय घडलं बघूया सविस्तर. बीडच्या शासकीय रुग्णालयातल्या कोरोना कक्षातला हा व्हिडिओ. बेडवर बसलेला रुग्ण अक्षरशः तडफडतोय, कारण व्हेंटिलेटर बंद पडलाय. वीज पुरवठा खंडित झाल्यानं व्हेंटिलेटर बंद पडला. अशा वेळी काय करायचं हे डॉक्टरांनाही कळत नव्हतं. ज्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आहेत तिथे वीज पुरवठा खंडित झाल्यावर पर्यायी व्यवस्था असणं अत्यंत गरजेचं होतं, पण तसं झालं नाही. त्यामुळे हॉस्पिटलचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आलाय आणि अखेर या तडफडणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला. प्रशासनाला माहीत व्हायला हवं होतं की ऑक्सिजनवर व्हेंटिलेटरवर रुग्ण असताना पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता होती, परंतु दुर्दैवाने या ठिकाणी कुठलाही समन्वय नियंत्रण नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि गेवराईच्या या गरीब रुग्णाला नाहक मृत्यूला सामोरं जावं लागलं. बीडच्या शासकीय रुग्णालयातलं व्हेंटिलेटर बंद पडल्याप्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र हॉस्पिटलला क्लीन चीट दिली आहे. व्हेंटिलेटर बिघाडामुळे रुग्णाचा मृत्यू झाला नाही. अवघे 20 ते 25 सेकंद ऑक्सिजन पोर्ट आणि व्हेंटिलेटर कनेक्टर निसटले होते, ते पुन्हा बसवण्यात आल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केलाय. ही घटना 29 जुलैला झाली होती, तर रुग्णाचा मृत्यू 31 तारखेला झाल्याचं राजेश टोपेंनी सांगितलंय. ते नॉन इन्वेझिव्ह व्हेंटिलेटरवर होते, परंतु कोमॉर्बिड आणि एज फॅक्टर आणि कोरोना या सगळ्या संदर्भाने डॉक्टरांनी पूर्ण शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे लाईट जाण्याचा आणि व्हेंटिलेटरचा कुठलाही संबंध या मृत्यूशी नाही. या रुग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समोर येणं अत्यंत महत्वाचं आहे. अपुरे व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सुविधा यासह आरोग्य सुविधांबद्दल राज्यात अनेक तक्रारी आहेत. व्हेंटिलेटर असलेल्या हॉस्पिटलमध्ये वीज पुरवठा बंद होणं ही नक्कीच गंभीर बाब आहे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था असायलाच हवी. विष्णू बुर्गेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बीड.